भंडारा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही पूर परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो आहे. आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे लाखांदूर तालुक्यात दौऱ्यावर असून त्यांनी लाखांदूर तालुक्यातील खैरणा मोहरणा गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी स्वतः नौकेत बसून केली व पूरबाधित लोकांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देऊन अन्य लोकांनाही तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला. शेतीतील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश पटोले यांनी दिले असून पूरबाधित गावांना मदत व बचाव कार्याचा पटोले यांनी आज आढावा घेतला. पूरबाधितांना तातडीने मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. काही घरांचे अंशतः तर काही घरांचे पूर्णतः नुकसान झाले. अनेक गोठ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे.